मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिंदे गटाच्या खासदारांची बैठक बोलावली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक असणार आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल. सर्वेनंतर ही महत्वाची बैठक होणार आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या निकालावरही चर्चा होणार आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली. पुण्यात हेमंत रासनेंच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध सुरू आहे असं म्हणत त्यांनी हेमंत रासने आणि चंद्रकांत पाटील यांचं कौतुक केलं. चित्रा वाघ यांनी चक्क उर्फी जावेदचं कौतुक केलं. काही दिवसांपासून चित्रा वाघ विरुद्ध अभिनेत्री उर्फी जावेद असा वाद सुरू आहे. मात्र सध्या उर्फी पूर्ण कपडे घालून फिरतीये असं सांगत चित्रा वाघ यांनी तिचं कौतुक केलंय. विरोध कुणा महिलेला किंवा धर्माला नाही. कुणी सुधारत असेल तर कौतुक करायला हवं असं त्या म्हणाल्या. पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झालेली असतानाच भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नेते हेमंत रासने यांनी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला. यावेळी भाजपचे झेंडे लावण्यात आले. तसंच महिलांना पक्षाचं चिन्ह असलेल्या बॅग वाटण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादात सापडलेत. आता तुकाराम महाराजांबद्दलच्या वक्तव्यामुळे बागेश्वर बाबांविरोधात संतापाची लाट उसळली. तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज मारायची त्यामुळेच ते देवदेव करू लागले असं वक्तव्य बागेश्वर बाबानं केलंय. बागेश्वर बाबांनी या वक्तव्याप्रकरणी तात्काळ माफी मागावी अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. संतांवर कुणी काही बोलू नये म्हणून कायदा बनवावा अशी मागणी देहू संस्थांच्या वतीनं करण्यात आली. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे त्यामुळे बागेश्वर महाराजांना आम्ही माफ करतो. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहनही देहू संस्थांच्या वतीनं करण्यात आलंय. संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या बागेश्वर महाराजांना सर्वात आधी शिंदेशाही पगडी काढावी. ती पगडी घालण्याची त्याची पात्रता नाही अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झालाय. अंबड तालुक्यातील वडी काळ्या गावात मराठा समाजानं भव्य रॅली काढली. यामध्ये बैलगाडी दुचाकी चारचाकीसह हजारोंनी मराठा समुदाय सहभागी झाला. आरक्षणासाठी हे गाव 5 फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला की असंतोष उफाळून येईल आणि असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. त्यामुळे कुणाला मंत्रिमंडळात घ्यावं हा पेच शिंदे फडणवीस यांच्या समोर आहे असं खडसे म्हणतायत. नाशिक पदवीधर निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा दिलाय. भूमिपुत्राच्या पाठीशी सगळे उभे आहेत असं विखे पाटील म्हणाले. विखेंच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसवरही सत्यजित तांबेंचे फोटो झळकतायत. नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरातून मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलंय. पोलिंग पार्टी मतदान केंद्रावर रवाना झाल्यात. 6 जिल्ह्यांमध्ये 124 बूथवर मतदान होणार आहे. मुंबईत सकल हिंदू समाजानं जन आक्रोश मोर्चा काढला. लव जिहाद रोखण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यात अस्तित्वात यावा यासाठी सकल हिंदू समाजाकडून राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. दादरच्या राजाबडे चौकापासून लोअर परळच्या कामगार मैदानापर्यंत मुंबईत हा मोर्चा काढण्यात आला. हिंदूंना न्याय मिळत नाही म्हणून सकल हिंदू मोर्चा काढावा लागला अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात हिंदूंचं राज्य आलं असं सांगण्यात येतं तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघतोय असं राऊत म्हणाले. तर लव जिहादचा अर्थ मला माहिती नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मोर्चाची खिल्ली उडवली. लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण केली जाते अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. ते सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांतीवीरांगना इंदुमती पाटणकर स्मारक उद्घाटनावेळी बोलत होते.
लिंगायत धर्मियांना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा यासह इतर मागण्यांसाठी मुंबईत मोर्चा धडकला. देशभरात 8 कोटींपेक्षा जास्त लिंगायत समाज आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळावी, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं अशा विविध मागण्या लिंगायत समाजानं केल्या. पुण्यातील FTII मध्ये मोदींवरील BBCच्या डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग करण्यात आलं. सुमारे 100 विद्यार्थ्यांनी ही डॉक्युमेंटरी पाहिल्याचं समजतंय. याची FTII प्रशासनानं गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वेष पसरवणाऱ्यांवर निशाणा साधलाय. भारत मातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत, मात्र देशातील लोकांमध्ये कधीही मतभेद होणार नाहीत. यासाठी एकता हाच अंतिम पर्याय आहे, एकता हीच भारताची ताकद असल्याचं मोदी म्हणाले. रायगडमध्ये त्रस्त कोकणकर ग्रुपनं बेजबाबदार अधिकारी आणि बांधकाम ठेकेदार यांचं उत्तर कार्य केलंय. मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि अपघातांची मालिका याविरोधात माणगावजवळ हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. ज्या ठिकाणी अपघातात 10 जणांचा बळी गेला त्या ठिकाणीच हे उत्तर कार्य करण्यात आलं. पुण्यात लिंबू आणि किरकोळ विक्री करणाऱ्या वंचित लोकांना मार्केट यार्ड परिसरात विक्रीला परवानगी मिळावी यासाठी दलित पॅन्थरनं आंदोलन केलंय. हातावर पोट असणाऱ्या पारधी आणि इतर वंचित समाजातील लोकांना बाजार समिती त्रास देते असा आरोप यावेळी करण्यात आलाय. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा गावातील शाळेच्या अनुदानासाठी संस्थापकांसह 11 शिक्षकांनी 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. या शाळेला 20 वर्षापासून 1 रुपयाचंही अनुदान मिळालेलं नाहीये. शाळेला तात्काळ अनुदान द्या, नाही तर आम्हाला मरण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यवतमाळच्या उमरखेड इथल्या राम मंदिर बारव स्वच्छतेसाठी नागरिकांनी नगर परिषदेच्या सहकार्यानं श्रमदान सुरू केलंय. ही बारव औदुंबर नगरीचं वैभव आहे, मात्र सद्यस्थितीत कचरा आणि घाणीनं तिची दुरवस्था झाली. 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी श्रमदान करून 3 ट्रॉली कचरा बाहेर काढला. माघी यात्रेनिमित्त पंढरपूरजवळील वाखरी पालखी तळावर भरणारा जनावरांचा बाजार यंदा रद्द करण्यात आलाय. जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव अजूनही दिसतोय, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांचा बाजार रद्द करण्याचे आदेश दिलेत. कार्तिकीनंतर माघी यात्रेतील बाजारही रद्द केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पुण्यात भोर तालुक्यातील कांबारे गावात एका जर्मन शेतकरी दाम्पत्यानं अनोखा प्रयोग केलाय. या दोघांनी 10 कोटींची गुंतवणूक करून 13 एकर जागेवर 240 प्रकारची 35,000 झाडं लावली आहेत. यामुळे गावातील 30 जणांना रोजगारही मिळालाय. कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर हे दाम्पत्य भारतात आलंय आणि इथलं नागरिकत्व घेऊन शेतीत रमलंय. साहित्य क्षेत्रातील मानाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झालाय. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 1 वर्षाआड जनस्थान पुरस्कार आणि गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतो. 10 मार्चला कुसुमाग्रज जयंती दिनी नाशिकमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे. भंडाऱ्याच्या साकोलीतील पिंडकेपार इथे 30वं झाडीबोली साहित्य संमेलन भरवण्यात आलं. या संमेलनात विदर्भातून अनेक कवी सहभागी झाले. झाडीबोली भाषा जिवंत राहावी तसंच शाळकरी मुलामुलींना या भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. नागपूरमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या वतीनं मकर संक्रमण उत्सवानिमित्त पथसंचलन करण्यात आलं. जरीपटका परिसरातील दयानंद पार्क इथून महिला सेविकांनी हातात काठी घेत शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. बंजारा समाजाच्या मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही हजेरी लावण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या मेळाव्याचं आयोजन केलंय. जळगावच्या गोदरीमधील अखिल भारतीय गोर बंजारा महाकुंभसाठी मानाचा मालपुरीचा महाप्रसाद तयार करण्यात आला. यासाठी 2100 क्विंटल गहू, गूळ आणि शुद्ध तूप याचा वापर करण्यात आला आणि त्यातून मालपुरीचा हा महाप्रसाद तयार करण्यात आला. लाखो भाविकांसाठी मानाच्या मालपुरीचा प्रसाद तयार करण्यात आला.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी शिल्पा शेट्टीनं सहकुटुंब साईबाबांची पाद्य पूजा केली. साईबाबा आपले गुरु आहेत, आपल्याला नेहमी दिशा दाखवतात आणि मार्गदर्शन करतात अशी भावना यावेळी तिनं व्यक्त केली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं धारातीर्थ गडकोट मोहिमेला भीमाशंकर इथून सुरुवात झाली. श्रीक्षेत्र भीमाशंकर ते वरसुबाई मार्गे जुन्नर अशी 4 दिवसांची ही गडकोट मोहीम असणार आहे. यासाठी संभाजी भिडेंसोबत मोठ्या संख्येनं धारकरी या मोहिमेत सहभागी झाले. बारामती भागात दुर्मिळ जातीचं पांढरं गिधाड आढळलंय. भारताच्या पश्चिम घाटात मोयार व्हॅली या ठिकाणी थंडीच्या दिवसात ते दिसतं. घारीच्या आकाराच्या या पक्ष्याच्या शरीरावर मळकट पांढऱ्या रंगाची पिसं असतात. पिवळी चोच असलेल्या या गिधाडाच्या पंखांचा रंग उडताना काळा दिसतो. विशेष म्हणजे यांचा जोडीदार आयुष्यभर एकच असतो. वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी वाळूत स्कॉर्पिओ कार अडकली. महिंद्रा थारच्या मदतीनं तिला खेचून बाहेर काढण्यात आला. रविवारी संध्याकाळी काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर ही कार घेऊन आले होते. समुद्रकिनारी वाहनांना बंदी असतानाही अनेक पर्यटक मौज मजेसाठी अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करतात. राष्ट्रपतींकडून अमृत उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलंय. सर्वसामान्यांसाठी 31 जानेवारीपासून अमृत उद्यान खुलं होणार आहे. राष्ट्रपती भवनातल्या मुघल गार्डनचं नाव बदलून आता अमृत उद्यान असं करण्यात आलेलं आहे. हे गार्डन इंग्रज आणि मुघलांची ओळख होती. 15 एकरावर पसरलेल्या या बागेत विविध प्रजातींची फुलं आहेत. बार्शीत शेकडो लग्नाळू तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. लग्नाळू नवरदेव लग्न ठरेल या अपेक्षेनं वधूवर मेळाव्यात आले, मात्र तिथे वधूंचा पत्ताच नव्हता. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या तरुणांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पोलिसांनी वधूवर मंडळ चालक आणि एजंटांना ताब्यात घेतलंय. भाईंदरच्या मॅक्सिस मॉलमध्ये सुरू असलेल्या पठाण सिनेमा विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी तोडफोड केली. मॉलमध्ये लावलेल्या पोस्टर्सची यावेळी तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा संपूर्ण राडा थांबला. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलं. नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील दरोडा आणि हत्या प्रकरणाचा पोलिसांनी शिताफीनं छडा लावला. देगलूरसह कर्नाटकातील विविध ठिकाणच्या 96 तासांचं CCTV फुटेज आणि हजारो फेसबुक ID तपासत पोलिसांनी 5 दरोडेखोरांना बेड्या ठोकल्यात. 24 जानेवारीला हा दरोडा पडला होता. एसटीतून थुंकल्याच्या रागातून नालासोपाऱ्यात एसटी चालकाला दुचाकीस्वारानं मारहाण केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज ब्रिज जवळची ही घटना आहे. बस चालकाच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर इथे काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात झालाय. सोलापूरच्या दिशेनं निघालेल्या बोलेरो गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. नंतर 3 वेळा उलटून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर आदळली. यात 3 गंभीर जखमी झाले आहेत. एकाची परिस्थिती अधिकच गंभीर आहे. नवी मुंबईत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला आग लागली. पडघ्यातील न्यू केमिकल भागात प्रवीण बुड कारखान्याला रात्री आग लागली. तातडीनं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पाण्याच्या शोधात आलेलं अस्वल विहिरीत पडलं. वनविभागाच्या पथकानं त्याची सुखरूप सुटका केली. कमठाळा शिवारातील ही घटना आहे. अस्वलाच्या आवाजामुळे घडला प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला. वनविभागानं बाजेला दोरी बांधून अस्वलाला बाहेर काढत सोडून दिलं.
सह्याद्रीची उंची म्हणजे 24